अगर आपकी टीम का जो कुछ नाम है तो हमें बताइए क्या है आपकी टीम का नाम। चलिए चाय और नाश्ता किसी को चाहिए वो तुरंत आप इसका आस्वाद लीजिए। अनुप जी हमारे मौजूद है, हमारे परम मित्र। और क्या चाहिए? आज टीम टाइम के ऊपर चलो क्योंकि वो अंपायर डे नाइट में मैचेस करते हैं, इसके ऊपर चलो थोड़े से क्योंकि नाइट में आज जस्कर का अंतिम दिन होगा, जासे में आज अंतिम दिन है और यहाँ शुभारंभ हो चुका है पहले दिन का और यह मैदान भगवा और भगवाई हो चुका है क्योंकि ये बाग किचक 2023 का जस्कर गांव में सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन। सिद्धिविनायक सोनारी टीम और अंडर 22 गवान टीम, गवान ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए अमर आए हैं, अलंकार आए हैं। सुनील और मयूर ये जोड़ी मैदान के अंदर गई है तो चलते हैं मैदान के अंदर। योद्धा वही जो जूझरन के अंदर और मित्र वही जो समय पे काम आए। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से दाएं हाथ के बल्लेबाज के लिए, पहली गेंद पहला मैंडेटरी पावर प्ले, दो खिलाड़ी गज के बाहर। नौ बॉल है और पहली गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर भाग गई है शानदार तरीके से सुंदर चौहाटी जी। याद आ गई इस गाना सुनने के बाद कोहली गीत। दूसरी बॉल शानदार तरीके से बैक फुट जाकर स्ट्रोक को खेला, लॉन्ग ऑन क्षेत्र खाली है, क्या कैच की संभावना नहीं हो सकती है लेकिन गेंद चली गई। इस बार दूसरा दंडनता हुआ चौवा शानदार ठोकम ठोक। आठ स्कोर चुका है। अगली बॉल ओ क्रॉस बैट से भाग गई तेरी हार 100% है मेरे हिसाब से। ओ क्या बैकअप किया यार तूने, तारीफ करना पड़ेगी। क्या पैर में लगा ऐसा इस फील्डर ने पता नहीं लेकिन बाउंड्री के नजदीक जाकर इस गेंद को उन्होंने पकड़ लिया दो रनों के साथ। या सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर 11 के घर में। शुरुआत धन के बाज की, बल्लेबाज सुनील कड़ू ने, यूर कड़ू और सोना इस बार सुनील कड़ू सोनारी गांव में बहुत भारी है। सोनारी गांव का जागरूक स्थान सिद्धिविनायक मंदिर जहां प्रहलाद सिंधे साहब जी ने शुरुआत की थी कवाली का मुकाबला। उस टाइम सोनारी गांव में कवाली देखने के लिए कितने लोग आते थे, मजा ही कुछ अलग थी पुराने जमाने की। अब तो जमाना बदल गया है, लाल मिर्ची हरा देट याद आ गई तो फेसबुक के ऊपर बैठ। नेक्स्ट डिलीवरी शॉट बढ़िया है लेकिन मिड ऑफ दायरे के अंदर है, पकड़ लिया। इस बार देखा जाए इस गेंद को कोई रन नहीं है, गवान के फील्डर ने इस गेंद को पकड़ लिया। स्कोर 11 पे रुका हुआ है इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से, या देखा जाए 3 गेंदे शेष। संदीप जी पाटिल सर मैन फ्रॉम जासे से बिलोंग करते मेन अंपायर और स्क्वेयर लेग अंपायर राजेंद्र गरज जी। इस साल कमाई इन लोगों की बहुत है, लूटो ही नहीं। स्क्वेयर कट करने गए थे लेकिन गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर है, ने दोनों पंख खुले कर दिया, वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 12 पे पहुंच चुका है। चमकदार ट्रॉफी, फॉर्चून इवेंट की शानदार क्लेरिटी और तमाम दर्शक मौजूद है इस बाघ ट्रॉफी 2023 के लिए। सुंदर जानदार शानदार वतनदार आयोजन नियोजन संस्कार गांव में। फुल टॉस गेंद 9 बॉल है, कमर के ऊंचाई के ऊपर ही गेंदे फेंक रहे गेंदबाज। बीमर गेंदे बेगरा और अगली गेंद प्री हिट की है, इसका मतलब गेंदबाज अभी गया।
का मतलब क्या हुआ अनुप जी की भाषा में कि गेंदबाज फुस, 14 स्कोर अभी तक उड़ा नहीं है, उड़ने दो, 14 तो स्कोर हो चुका है, लेकिन इस गेंदबाज को अब मौका नहीं मिलेगा क्योंकि उन्होंने दो बीमर फेंके। ऐसे हालात में इस बार देखा है सिद्धि मिले सोनारी टीम का स्कोर पहुंच जाए 14 के घर में बगैर नुकसान पे। अंकित जी हमारे इस बार मेन ऑपरेटर की भूमिका निभाते हुए फॉर्चून इवेंट के माध्यम से केतन मात्रे और उनके साथीदारों का ये शानदार जानदार आयोजन नियोजन। और अभी तक हमारा चाय नाश्ता है, किसी को चाहिए तो तुरंत उस चाय नाश्ता का आनंद लीजिए। अंपायर ने नाश्ता किया क्या नहीं क्या? अच्छा ठीक है, क्या है कांदा बो है ना, उनका चेहरा नाराज हुआ। शांक ठाकुर खाओ, समझो अभी गई भैंस पानी में आपकी। 14 स्कोर और इस बार वाइड यॉर्कर फेंकी थी लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। गवान की अंडर 22 की यंग स्टार टीम है लेकिन ये गेंद डॉट जाने के बाद स्कोर 14 के घर में। बॉलर आए हैं चेंजेस, बॉलर कुणाल, सब कोहली, यहां कोहली वहां कड़ू, क्या बात है कक। फर्स्ट एज बॉक्स के अंदर स्प्रे नहीं, स्प्रे का इंतजार कीजिए। शॉर्ट डिलीवरी और इस गेंद को इस बार देखा जाए पुल कर दिया डीप फंड लेग सीमा रेखा के बाहर। गेंद दस्कार गांव में कहने के लिए आओ मैच देखने के लिए शानदार जवाब। बाकी स्कोर है सिद्धिविनायक सोनारी टीम का 18। इस बार मयूर कड़ू की बारी, टॉस गेंद और 400% है ऐसे कहता हूं। भाग गई ना 4 रन के लिए, जमीन को चूमती हुई खनकदार चौवा। ये महीना जाने के बाद आने वाले सभी यात्रा है हमारी, अगर दस्कार से कोई अगर रामगढ़ की तरफ जा रहा है तो जाकर गब्बर को बताओ 6 तारीख को होली है। खत्म हो चुका है, पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 22। 1996 के वर्ल्ड कप की मुझे याद आ गई है, वकार यूनिस की ऐसी धुलाई की थी अजय जडेजा ने, वो क्षण चित्र हमारे आंखों के सामने। लेकिन अभी तक 24 गेंदों का खेल शेष है। अभी जा रहे मुन्ना भाई देखिए गाड़ी के पास गए और कह दिया चल घर। ओ बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी, यही गेंदबाजी करना पड़ेगा, यही टप्पे के ऊपर गेंद को डालो। क्रिकेट में सबसे गेंदबाजी करते समय क्या है वो डिसिप्लिन और टप्पा बहुत इंपॉर्टेंट बात है। विनय कोहली गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए सुनी स्ट्राइक के ऊपर, इस बार ये देखिए आउट, पहला झटका और इसी के साथ देखा जाए 22 रन पे पहला विकेट गिरता हुआ सिद्धि विनायक सोनारी टीम का सुनील बैक टू द डगआउट। शवा जेडी के सुमधुर साउंड ऑपरेटर और जेडी लोगों का पूरी तरह से मनोरंजन कर रहा है, जेडी का हार्दिक स्वागत। लेकिन पहला झटका लगा और पहली सफलता विनय कोहली को और पहली सफलता
U22 गवान टीम को नए बल्लेबाज वन डाउन बैट्समैन कुणाल कडू। कुणाल कडू की अगली बॉल यानी कि तीसरी बॉल और शॉट अच्छा इस बार देखा जाए। नीचे डाली हुई गेंद थी, सामने स्ट्रोक, गोल की रफ्तार से 4 रन के लिए, क्या बात है यार डीजे। अंपायर का पैर कैसा थिरक रहा है नाचने के लिए, लेकिन आओ मार्च में स्कोर बाउंड्री के साथ 26 के घर में। ये कोई दूसरा कमेंटेटर नहीं है, हम अंदर से भी जानते हैं और बाहर से भी जानते हैं। और इस बार टॉप एज लगा हुआ है, पकड़ लो पॉइंट, बढ़िया कैच, विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में। चौवा लगाने वाले बल्लेबाज इस बार देखा जाए बैक टू द डगआउट आ रहे कुणाल कडू। हमारी ये जागृत माता रत्नेश्वरी माता, जस्कार की यात्रा जब होती है यात्रा, तो क्या ये पूरी तरह से रंगमंच सातवें आसमान के ऊपर खुल जाता है। इस साल भी हम हमारे आदरणीय हिदे जी माता इनके नेतृत्व में आएंगे और उसके बाद चलेंगे सेवा में ठोकम ठोक। और सोनारी के बुम बुम माटिया मैदान के अंदर जिनका नाम है तेजस कडू, बॉडी से काफी तगड़े है, खेल कैसा होगा ये देखना पड़ेगा। टीम का स्कोर सिद्धिविनायक सोनारी का 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अंकित पाटिल जो हमारे देखिए इस बार स्कोरिंग की भूमिका निभा रहे, ऐसा शॉट मारो ना डायरेक्ट पड़गा, चलो घर। भूषण मोगल और इस बार इज्जत दी गई इनको, कवर के क्षेत्र में खेला हुआ शॉट, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 27 के घर में। और बिल्कुल चौप किया गया इनको पॉइंट के क्षेत्र में, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 28। दो ओवर के बाद स्कोर 28, लॉस ऑफ 2 विकेट, 2 ओवर के बाद सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर। हो चुके हैं, दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 28 रन, माफ कीजिए 2 विकेट के नुकसान पे। अभी तक इस ओवर की 18 गेंद शेष, यानी कि जी ठाकुर हमारे देखिए बैठे हुए हैं, शादी के बाद अभी भी टकाटक है, क्या बात है। ऐसी बॉल डाल रहे, मार खाएगा तू, इतना उल्टा तेरे दंड नहीं मिलेगा तो क्या मिलेगा तेरे को। 4 रन, थर्ड अंपायर रुक डीजे, इस बार चेक करना पड़ेगा, ये चेक करने के लिए अनिकेत भाई आप आइए चेक करने के लिए।
नो बॉल है, इतनी ऊपर गेंद फेंकी ना तो अगली गेंद फ्री हिट है, तो अंपायर ने तीसरी मांग की। तो तीस स्कोर, अगली गेंद फ्री हिट है और इस बार यार रन लेने की संभावना थी, लेकिन कोई रन ने बहुत ही बढ़िया बॉल फेंकी, तारीफ करना पड़ेगा फील्डर की। एक बॉल उन्होंने खराब फेंकी ना, उसका दंड उसे मिला, और उसके बाद नयन कोहली ने गेंद फेंकी, वो वेरिएशन वाली गेंद थी, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। 33 स्कोर और इस ओवर की अभी तक 5 गेंदें शेष, और बिल्कुल इस बार कट कर दिया गेंद को, डीप पॉइंट के ऊपर गेंद चली गई, ये फील्डर मौजूद है, वहां एक चुराया, दूसरे के लिए पलटने जा रहे, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, और दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 35 के घर में 35। बाघ ट्रॉफी 2023 का जसकार गांव में आयोजन स्वर्गीय गुलाब मात्रे मित्र मंडल जसकार इनके माध्यम से किया हुआ ये सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन, और इस बार बहुत ही बढ़िया बॉल, संदीप ठाकुर की स्टाइल देखिए, अभी तक उसे उस्मान कहते हैं, और हर टूर्नामेंट के लिए उनकी एक अलग अलग स्टाइल होती है, यानी कि स्कोर 35 पे रुका हुआ है 35। चमकदार ट्रॉफी और बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन, रन थोड़ा सा चूका है फील्डर इस बार गेंद मैच का, खूबसूरत ये शानदार जानदार दस्कार गांव का मैदान, और सामने ही हमारे साक्षात स्वयंभू हमारे रत्नश्री माते का मंदिर, और ये बालकनी जो है वो लॉर्ड्स के मैदान के ऊपर है वही है। इस बार ये गेंद खराब है, विकेट कीपर ने इस बार अंपायर का लक्ष्य केंद्रित करने के लिए उन्होंने कह दिया था ये बॉल है, लेकिन अंपायर ने उसे वाइड घोषित किया। 36 स्कोर 36। और हवा में इस बार लप किया, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद है, लपक लिया कैच, और इसी के साथ या सिद्धिविनायक सोनारी टीम का मेरे हिसाब से या तीसरा विकेट गिरता हुआ, टीम का स्कोर है 36 दो विकेट के नुकसान पे। मयूर कड़ू जिन्होंने 15 रनों की पारी खेली, सुनील कड़ू ने 11 रनों की पारी खेली, और उड़ा ये जाएगी जाएगी भाई साहब, मुझे मालूम है ये जाएगी गेंद, और चली गई सीमा रेखा के बाहर, दंडनीय हुआ छक्का। बयालीस के घर में इस बार आउटसाइड ऑफ टर्म गेंद रखी है, रंजीत का कड़ो के लिए ये गेंद रखी हुई थी, लेकिन ये गेंद डॉट चली गई, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, यानी कि 3 ओवर खत्म हो चुके हैं, पानी की मांग हुई है, तो खिलाड़ियों को पानी लेके जाइए, फील्डिंग करने गवान टीम को भी पानी लेके जाए, और बल्लेबाजी कर रहे इस बार सोनारी टीम के बल्लेबाजों को भी पानी लेके जाए, पानी खिलाड़ी पियेंगे। 3 ओवर खत्म हो चुके हैं, 42 रन बन चुके हैं, 3 विकेट के नुकसान पे सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर है, खिलाड़ी पानी पिएंगे, तब तक के लिए हम जा रहे हैं एक जेडी के पास सुमधुर संगीत सुनने के लिए।
धन्यवाद जड़ी। तर तीन षटकानंतर सिद्धिविनायक सोनारी संघाची धाव संख्या आहे ती 42, तीन गडी बाद 42 तीन षटकानंतर। उर्वरित अद्यापपर्यंत 12 चेंडूचा खेळ शेष आहे। रंजीत कडू खेळ रहे छे पे और उनके साथीदार जो है तेजेश कडू खेळ रहे एक रन पे और चौथे गेंदबाज है विनय। कोटे का दूसरा, पारी का तीसरा, चौथा ओवर लेके आए हैं। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन कर रहे हैं इस बार अंडर 22 के खिलाड़ी। आप देख सकते गली एक फाइव स्लिप है और इसी बीच एक पॉइंट ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक फाइव स्लिप है और इसी बीच बाकी खिलाड़ी बॉन्ड लाइन पे तैनात कर दिया। इस बार डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ है और यहाँ डीप कवर पॉइंट के ऊपर एक खिलाड़ी तैनात। बॉन्ड लाइन पे कप्तान ने खिलाड़ियों को तैनात कर दिया है। विनय, विनय गेंदबाजी करेंगे। विनय के सामने बुम बुम माठा जी ने कही थी वो तेजेश कड़ू है। बहुत ही अच्छा बॉल, कंधों के ऊपर से गेंद उछाल भरी है, गेंद थी गुड लेंथ के ऊपर, ये बॉल थी बहुत ही अच्छी, सुंदर डिलीवरी देखने को मिल चुकी है। सही लाइंथ लेंथ थी, गेंद बल्ले के संपर्क के बीच कोई संपर्क हुआ नहीं और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। स्कोर इस बार देखिए बांध के रखा है इस पे बल्लेबाज को, क्रॉस बैट से खेलने गए थे लेकिन गेंद बल्ले के ऊपर लगी नहीं है, चकमा दे रहे और चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। विनय की वाड गेंदबाजी, अभी तक चार गेंदों का खेल शेष। और लॉब की हवा में शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद आ चुकी है लेकिन फील्डर मौजूद नहीं है, जहां कवर पॉइंट के खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे जो बाउंड्री के नजदीक थे तब तक के दो रन इकट्ठा करने में कामयाब बने बल्लेबाज तेजेश। दो के साथ स्कोर पहुंच जाए 42 यानी कि 44, 44 माफ कीजिए 45 पे स्कोर जा चुका है, 44 बाकी 44 पे स्कोर। तीन गेंदे शेष राइट आर्म ऑफ विकेट से, इस बार शॉट अच्छा है सामने स्ट्रोक, वॉट ए कैच यार, वाह शक्तिमान ही खड़ा था सामने और क्या कैच को लपक लिया, बेहतरीन अद्भुत कैच, आउट खिलाड़ी। बिल्कुल, और डेंजर बल्लेबाज मैदान के अंदर गणेश जी मात्रे, सुंदर कैच, क्या कैच को लपका उस फील्डर ने, अनिक कौन था वो कैच, अनिकेत कोहली, व्हाट अ बॉय। खुद का टीम का कप्तान सर सेनापति ने जो लॉन्ग ऑन के ऊपर थे, इस बार कैमरामैन जो हमारा है ब्लैक स्क्रीन सामने होती है वहां कर कैच को लपक लिया, कितनी बढ़िया कैच। और इसी के साथ मेरे हिसाब से यहाँ चौथा विकेट बाहर गया 44 चार विकेट के नुकसान पे। इस बार सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर चल रहा है और चौथे ओवर की दो गेंदें शेष। और पैरों के ऊपर लेग बिफोर लेकिन मयूर कड़ू इनके तरफ से गणेश मात्रे के लिए लगातार तीन छक्के के लिए ₹1000। और इस बार शॉट खेल दिया है गली के फील्डर ने, गेंद को लपक लिया, तब तक के लिए इस गेंद के ऊपर एक सिंगल मिलेगा ओवर की समाप्ति। अंपायर राजेंद्र दादा घरत ने इसे उस ओवर की समाप्ति की है यानी कि चार ओवर के समाप्ति के बाद सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर है 46, लॉस ऑफ 4 विकेट 4 ओवर के बाद। आखिरी पारी के 6 गेंदे शेष, स्लॉग ओवर, डेथ ओवर, हनामारी का ये ओवर है लेकिन ये ओवर फेंकने के लिए कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे
शांत शांत डीजे डीजे फोर्टी सिक्स और आखिरी छह गेंदे शेष स्लॉग ओवर और ये डेथ ओवर हनामारी का ये ओवर है और इस ओवर में बल्लेबाज ज्यादा से ज्यादा गेंदबाज भी जो होते हैं उसके ऊपर बल्लेबाज आक्रमण करने के लिए तैयार होते क्योंकि अंतिम छह गेंदे शेष पारी की। प्रीतेश कोहली गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए रंजित कड़ू सामने जो सात पे खेल रहे और आखिरी छह गेंदे और फुल टॉस जरूर गेंद है। इस बार गेंद को खेला है लॉन्ग ऑफ के ऊपर ऑफ ड्राइव देखने को मिल चुका है। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ इस बार सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर 47-47। आखिरी पांच गेंदे बची हुई है इस आखिरी ओवर की। संदीप पाटिल सर मैनबम जासी और राजेंद्र घरत जी मैनबम नवीन सेवा दोनों अंबो अंपायरों ने इस बार रायगढ़ में इतनी कमाई की है कि बैंक वाले सोच रहे कि क्या करने का। ओ बहुत ही बढ़िया बॉल बहुत ही बढ़िया अच्छी बॉल ये एरिया जो होता है वो गुड लेंथ का और वहां से गेंद जब टेकअप हो जाती है तो कपिल देव साहब की याद आती है। कपिल देव साहब गुड लेंथ के ऊपर बॉल डालने में काफी माहिर थे और आउट सिंगर के बादशाह थे। और फुल टॉस गेंद ऑन साइड के ऊपर कारपेट के जरिए गेंद लॉन्ग इस बार लॉन्ग ऑन के क्षेत्र में चली गई है। फील्डर मौजूद है वहां अच्छा से रक्षण मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और एक सिंगल के साथ सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर 48-48 50 बनाने के लिए चाहिए दो रन और आखिरी तीन गेंदे शेष है टीम को। इस बार फील्डर कोई मौजूद नहीं एक सिंगल जरूर मिलेगा। गली वाले आए गेंद को उठाने के लिए एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है सोनारी का 49 और सोनारी टीम की 50 यानी कि 50 पूरे होने के लिए चाहिए एक रन और गेंदे बची हुई दो। ब्लैक स्क्रीन हमारे सामने है। ओ कंधों के ऊपर से गेंद चली गई बढ़िया इस बार आउट अंपायर उंगली और ऊपर करो। और इस बार अंतिम बॉल शेष राहुल जी ने बल्लेबाज 49 स्कोर 49 धाव संख्या 49 पांच गड़ी बाद 49 सोनारी संघ जी धाव संख्या। अंतिम बॉल शेष राहुल कड़ू सामना करेंगे इस आखिरी गेंद का। चार खिलाड़ी दायरे के अंदर बाकी पांच खिलाड़ी बाउंड लाइन पे तैनात कर दिया कप्तान ने। नेक्स्ट मैच मौर्य इलेवन सावरकर इस बार खराब गेंद इस स्टाइल मारो जरा झटका दो झटका देगा झटका देता उसी को शॉक कहता है चाबी लगाता है उसी को लॉक कहता है और कितनी भी बड़ी वजन की गाड़ी हो जाए उसे उतना बड़े जॉक कहते हैं। 50 पूरे हो चुके और जॉक की बात करने के बाद वो घर दम पर हंसने लगे। इनिंग खत्म हो गई है निर्धारित पांच ओवर में सिद्धिविनायक सोनारी टीम का स्कोर है 50 और जीतने के लिए अंडर 22 गवान टीम को चाहिए 30 गेंदों में 52 रन। चुके हैं और जीतने के लिए अंडर 22 गवान टीम को 51 रन चाहिए 51 रनों की जरूरत है और 51 रनों का पीछा करने में यहाँ कैसी होगी अंडर 22 गवान की बल्लेबाजी और सोनारी की कैसी होगी गेंदबाजी कैसा होगा इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के दंड हुआ कैसे आंखों देखा हाल बताने के लिए हम लेके चलते इस गांव के बेहतरीन कमेंटेटर और एक अच्छे आदरणीय हमारे व्यक्तिमत्व हितेजी मात्रे साहब इनकी जुबानी क्रिकेट की कहानी। हम लेते थोड़ी रेस्ट मिलते अगले मैच के लिए रखे ख्याल नमस्कार। तर उपशाखा प्रमुख सन्मानीय परेश जी घरत साहब यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। परेशजी घरत साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। जीतने के लिए 51 रन चाहिए 51 और 51 का पीछा करने में गवान की बल्लेबाजी कैसी होगी
सोनारी की गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा, इसका भविष्य हम तो जानते नहीं है क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। लेकिन चलते माइक्रोफोन के ऊपर बदलाव करने के लिए, सुने मराठी की जुबानी सुमधुर क्रिकेट की कहानी बनेगी, तब तक हम लेते रेस्ट, रखिए ख्याल, मिलता हूं अगले मैच के लिए, नमस्कार। धन्यवाद अमित जी, थोड़ा सा वेळ आपल्याकडे ऐकूया आहे आणि आपण एक ऐकूया सुमधुर संगीत, कारण की संगीत म्हटलं ना तर दुःखावर फुंकर मारण्याचं काम करतं, त्यामुळे नक्कीच सोनारी संघाच्या आणि गवन संघाच्या खेळाडूंना तरतरणी आणण्याचं काम करण्यासाठी मी विनंती करणार आहे। डीजे जेडी एक वाजवा संगीत, हा धन्यवाद धन्यवाद डीजे, चला चेंडू द्या आतमध्ये आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवू, लगेच पाठवा, चला पंचांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जा, पंच म्हटल्यानंतर साक्षात आपण त्यांना देव मानतो आणि त्यांनी दिलेला डिसिजन आपण प्रत्येक वेळी अगदी मान्य करतो, कारण पंच हे अक्षरशः जरी माणूस असले तरी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपले परमेश्वर आहेत, परंतु काल बघा टोंडरे येथे झाले नाईट टुर्नामेंट मध्ये पंचांच्या चुकीच्या डिसिजन मुळे चिरनेर संघ सेमी फायनल मध्ये पराभूत झाला, कारण ती बॅटकट होती आणि पंचांनी लेग बिफोर दिला, तर असं क्रिकेट मध्ये होते आणि आजकाल या व्हिडिओ आहेत या व्हायरल झाल्यानंतर मात्र जास्तीत जास्त प्रॉब्लेम होत असतो, परंतु इथं आमचे दोन्ही पंच दक्ष आहेत, आपण पुन्हा एकदा इथेची बातम्यांकडे वळूया, धन्यवाद। स्वागतम सुस्वागतम सुमंगलम स्वर्गीय गुलाबाई म्हात्रे मित्रमंडळ, जसकर आयोजित वाक्चषक जसकर 2023 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि ही स्पर्धा ऑनलाईन पाहणाऱ्या तमाम रसिक प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत, वेलकम स्वागत असेल, कारण की ही स्पर्धा फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून तब्बल 180 देशांमध्ये थेट प्रक्षेपित केली जाते, त्यामुळे त्या सर्वांचं देखील आम्ही करतो वेलकम स्वागत असेल। एक्कावन्न धावांचा इथं पाठलाग करायचा आहे गवन अंडर 22 संघाला आणि त्याचा बचाव इथं करायचा आहे, कारण की असं वाटलं होतं की सोनारी संघ या मैदानामध्ये 50+ म्हणजे जवळपास 50 जवळपास 70-80 धावांवरती मजल मारेल, कारण की सुरुवात अगदी बन्नाट झाली होती, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर गव्हाण संघाने केलेली अगदी सुंदरशी गोलंदाजी आणि त्यामुळे फक्त 50 धावा करते आल्या आणि 51 धावांचं इथं टार्गेट सेट झालं आहे, आणि आम्ही जी मात्र आपण पाहिलं ना तर आपला एखादा शब्द चुकला ना तर हा प्रेक्षक दादा अगदी शून्य झाला की टॅव करून सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळतात, तुम्ही एक धाव जास्त सांगितली तर पूर्ण हल्ला कल्लोळ मैदानामध्ये गाजला होता, कारण की अगदी प्रेक्षक राजा शून्य झाला आहे, त्यांचं देखील कौतुक करतोय। दरम्यानच्या काळामध्ये आमचे आधारस्तंभ नगीज अरुण काका यांची देखील उपस्थिती आपण मैदानामध्येच पाहतोय की खऱ्या अर्थाने जसकर टेनिस क्रिकेटला ज्यांचं अगदी महत्त्वाचं योगदान आहे, खूप वर्ष ज्या जसकर गावासाठी ज्यांनी क्रिकेट खेळला आणि आताच्या घडीला त्यांचं वय पाहिलं ना तर जेवढे एखाद्या माणसाला जेवढं आयुष्य देखील लाभत नाही तेवढी कारकीर्द त्यांची राहिली आहे आपण, आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो आहे। पंच देखील संदीपजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरती, नक्कीच शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात परेश घरसाहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि नक्कीच भारतीय संस्कृतीच्या प्रथेनुसार नक्कीच त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय आणि या गोड आठवणी कॅमेरामॅन देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
चेंडूची निवड प्रक्रिया देखील इथं पूर्ण झाली आहे. 10.20 सरासरीने इथं गव्हाण संघाला धावा काढायच्या आहेत आणि धावा वाचवायच्या आहेत. आणि त्यासाठी गोलंदाजीसाठी अगदी वेगवान गोलंदाज रणजित कडू, गेले कित्येक वर्ष आपण ज्या खेळाडूचा खेळ अगदी जवळून पाहिला, अगदी यॉर्कर मॅन म्हणून देखील या खेळाडूची ओळख या सोनारी गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर सलामीची जोडी कुणाल आणि अनिकेत अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल कोळी आणि अनिकेत कोळी अशी जोडी या वेळेला मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतात पंच देखील अगदी रेडी पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुंदर देखणं आयोजन, मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू इथं फटका काहीसा फसलाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केविन, थोडासा फंबल झाला, त्यामुळे नक्कीच इथं मात्र एक धाव मिळाली गव्हाण अंडर 22 संघाला. धाव फलकाचं दारिद्र्य दूर सारलं, कुणालनं देखील आपलं खातं खोललं श्री गणेश केला, कारण की 51 धावा. आणि इथं मात्र अभ्यास करतोय सावरकर संघ फलंदाजी आणि गोलंदाजी, कारण की जशाप्रकारे अभ्यास करतो आणि विद्यार्थी पास होतो या दोन्ही संघांचा अभ्यास सावरकर संघाच्या माध्यमातून चालू. यावेळेला अगदी जबरदस्त चेंडू बॅटची कट घेऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये गेला. इथं पहा थोडीशी चुकी, त्याचा भूदंड, दोन धावा इथं मिळतात. या दोन धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे बिनबाद 3. अगदी सावध आणि संत सुरुवात नक्कीच पाहायला मिळेल, कारण की 51 धावांचा पाठलाग आहे. 10 जास्त धावांची सरासरी पूर्ण 5 षटकामध्ये तुम्हाला करावी आहे लागणार आहे. आणि नक्कीच इथं प्रयत्न केला जातोय गव्हाण संघाकडून. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय, त्यामुळे नक्कीच बॅट आणि बॉलची नाळ जुळत नाहीये, डॉट बॉल. कारण की नक्कीच क्रिकेटमध्ये म्हणतात जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही, जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती घडत नसते. त्यामुळे नक्कीच आमचे प्रशांत कडू या चेंडूला म्हणतात चकमा खाने वाले गेंदो के ऊपर कोई नंबर नाही होते. यावेळेला फलंदाजाचा पाठलाग केला, चेंडू शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे नक्कीच निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकासाठी नक्कीच कर्णधाराने या गोलंदाजाला गोलंदाजी दिली आहे. आणि नक्कीच एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर, अनुभव सर्वात मोठा गुरु आहे. आम्ही सांगतो ते पुस्तकामधलं वाचिक असतं, परंतु अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असता. आणि एक सुंदर गोलंदाजी साकारली जातीया. यावेळेचा चेंडू जोरदार मारला मेडॉन मधून, चेंडू लॉंगांकडे जातो, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच कुणालने पाहिलं धोका संभवू शकतोय. इथं मात्र अनिकेतला थांबवलं, त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे गव्हाण संघाचा खेळ साकारला जातोय, कारण की समोर गोलंदाजी सुंदर होती. यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू मेडॉनकडे गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुणाल कडू म्हणजे नक्कीच सोनारी गावची भिंत आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच एकच धाव मिळते. षटक बहुतेक संपला ते पहिलं, आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा 5 धावा या धावपलकावर पाहायला मिळतात. सावरकर संघाला देखील विनंती आहे, आपल्या सर्व खेळाडूंना आपण बोलून घ्यायचं आहे, हा संपल्यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल याची देखील नोंद आहे. कर्णधाराने आमच्या व्यासपीठावरती येऊन बसलं तर अगदी आणखीच बरं होणार आहे. यावेळेला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्याशी जोडले गेले संकेत कळू, कारण की आंतरराष्ट्रीय परिषदेच्या नियमावलीनुसार आपण पाहिलं तर तिसरा नियम आहे गुणलेखक, आणि तो गुणलेखक म्हणजे संकेत कडू आमच्याशी जॉईंट देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय स्वागत. गोलंदाजामध्ये इथं पहिला बदल आपल्याला जाणवेल, कारण की यासाठी गोलंदाजीसाठी बदल आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश मात्रे, आणि गणेश मात्रे ज्या ज्या वेळेला गोलंदाजी सोडतो बक्षिसांची खैरात पाहूया. मयूर या ठिकाणी उपस्थित असेल तर पुन्हा एकदा, आणि दरम्यान या सामन्याचा आनंद घेण्यासाठी डोंगरी गावातील या पूर्ण उरुंचे 12 खेळाडू म्हणजे आरडी गरज त्यांना मी विनंती करतोय. आपण प्रेक्षकमध्ये मस्त आमच्या व्यासपीठावरती येऊन सानापन्न व्हा, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. नक्कीच मयूर यांच्याकडून काही क्षणातच एटीएम मशीन उघडलं जाणार आहे, कारण की आपण पाहिलं ना तर गणेश मात्रेचे ते खूप मोठे फॅन देखील आहेत. परंतु गणेश मात्रे पाहिलं ना तर आपल्याला केएल राहुलची आठवण झाल्याशिवाय राहणार नाहीये. यावेळेचा चेंडू अगदी तेज सर्रार पाहायला मिळतोय, अगदी डोळ्याचं पातळ लवतो ना लवतो तोच चेंडू मात्र राहुलच्या हातामध्ये विसरला.
अगदी तेज सरार गोलंदाजी इथं मात्र आपण पाहिलं ना तर कुणाल सारख्या खेळाडूला एका जागेवरती उभं ठेवलंय, शांत ठेवलंय, कारण की पिवनचं दुसरं षटक आहे. यावेळेला फुलटॉस, चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदरसा योगेचा झेल आणि संभवला गेला. यावेळेला कुणालचा खेळ, डीजे जेडी. दरम्यानच्या काळामध्ये धक्का क्रमांक एक, कुणाल मात्र मैदानाच्या बाहेर जाणं आणि नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती रोहन मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अवस्था नक्कीच गंभीर म्हणावी लागणार आहे, कारण की जवळपास 8 चेंडूंचा खेळ, धावसंख्या धावपलकावर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं मात्र आपण पाहतो असं म्हटलं जातं की खेळ जीवनाचा असो किंवा गाड्यांचा असो, की जिंकतो तो जो जो योग्य वेळी आपल्या गाडीचा गिअर चेंज करतो. इथं गिअर चेंज करावा लागणार आहे, कारण की इथं नक्कीच फर्स्ट आणि सेकंडमध्ये तुम्ही एखाद्या हिमालयावरती चढू शकत नाही, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आपला डबल टॉप सेकंड थर्ड वापरावाच लागणार आहे. गोलंदाज फलंदाजीसाठी रोहन यावेळेला मैदानामध्ये आला, डावखुऱ्याचा खेळाडू आहे, परंतु नक्कीच गणेशचं देखील मी कौतुक करणार आहे. दोन चेंडू सुंदर टाकलेत गणेशने. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फटका त्या ठिकाणी फसलाय, सुंदरसा झेल आणि संपवला गेला रोहनचा देखील खेळ, त्यामुळे कौतुक केलं जाईल. डीजे जेडी. पण पाहिलं तर यावेळेला एटीएम मशीन उघडलं गेलंय, कारण की हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज गणेश मात्रे आणि ही हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार. पहा, बक्षिसामध्ये अगदी उछाल झाली आहे. एक विकेट घ्यायचा आणि हे बक्षीस आमचे सन्माननीय केतन मात्रे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. पाहूया आपल्या खेळाडूचं आत्मबल मनोबल वाढण्यासाठी हा प्रयत्न असेल. रिवासी दुधारी तलवार आणि इथं मिळवलाय बहुतेक, पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येईल. हा चौकार आहे, परंतु हा लेग बायचा इशारा देखील येतोय. थँक्यू डीजे. नक्कीच डीजे जेडीचं देखील कौतुक आहे, नक्कीच नवनवीन गाण्यांची परभणी तो आमच्या समीक्षकांना देत असताना. दरम्यानच्या काळामध्ये स्लो ओव्हर वन, शेवटच्या क्षणी आपण पाहिलं ना तर फिंगर रोल केला, गती कमी केली आहे आणि त्याचा फायदा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुंदरशी गोलंदाजी, अगोदरच्या चेंडूवरती लेग बायचा चौकार आला, परंतु धावसंख्या मात्र अजूनही पाहिलं तर 9 धावा आणि जिंकण्यासाठी गव्हान अंडर 22 संघाला प्रत्येक षटका मागे 10.20 धावांची सरासरी, आता ती तिच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावेळेला स्कूप केलाय, पहा अगदी जबरदस्त चेंडू जातोय, धन 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 करत सीमा पार चौकार.
तेरा पाहायला मिळतात. अजूनही 3 षटकं 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. अगदी 12.66 ची सरासरी इथं गव्हाण संघाला ठेवायची आहे, कारण की क्रिकेट खेळत असताना ही सरासरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला, ज्यानं पहिलं षटक अगदी गाजवलं होतं, 5 धावा खर्च करून अगदी खेळाडूला शांत ठेवलं होतं, तो रणजित कडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथं नक्कीच गेअर चेंज करावं लागणार आहे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकित आणि नयन अशी जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला क्रिकेटचा खेळ, कारण की क्रिकेट खेळणारे शांत बसत नाहीत आणि शांत बसणारे जिंकतही नाही. या वेळेला फटका, स्लॉग स्वीप, चेंडू फेकून दिला, मिड विकेट सी मारे केला चिरत, हात दणदणीत, खणखणीत षटकार. दरम्यानच्या काळामध्ये पहिल्या चेंडूवरती हा गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आहे, कारण की क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. आणि वाट लावणाऱ्या चेंडूवरती एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झपकन उडाली आहे, 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा आकडा. या वेळेला पुन्हा एकदा आडवा बाटने चेंडू खेळला, त्या ठिकाणी कुणाल कडुआ, त्यामुळे इथं एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका संभवलाय. कारण की जशा प्रकारे तू तू मैमे मध्ये लखनौच्या नवाबाची गाडी सुटली होती, याही फलंदाजाची गाडी सुटली आहे, त्यामुळे कौतुक करेल आमचा डीजे जेडी. या वेळेला बाबूशा असते ना, तर त्यांनी नक्कीच गाणं म्हटलं असतं, अच्छा सियाला दिया तुने मेरी यार का, यार नाही टूटले घर यार का. त्यामुळे नक्कीच या वेळेला अगदी बोलवलं होतं फलंदाजानं, परंतु निर्णय क्षणी पुन्हा एकदा माघारी परतला, त्यामुळे नयनला मैदानाच्या बाहेर परतावं लागले. नवीन फलंदाज हर्ष मैदानामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच इथं विकेटचं सातत्य पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी आहे, डावकर हाताचा फलंदाज हर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की सोनारी संघानं गव्हाण संघावरती दबाव ठेवला आणि त्या दबावाचे बळी पडताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल नक्कीच जाणवणार आहे, कारण की उजवा आणि डावा कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे या वेळेला मिडविकेट झोनसाठी गणेशला तैनात केला. या वेळेला फटका, अगदी चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमा रेखेच्या बाहेर, षटकार. की तुमच्या मनगटामध्ये जोर असेल ना, तर तुमच्या आयुष्याची सुरुवात तुम्ही कुठल्याही टप्प्यावरून करू शकता. आणि या वेळेला पहिल्या चेंडूवरती हा खेळाडू षटकार ठोकतोय. 6 धावांनी धावसंख्या उडवती आहे, 26 धावा. पंचांचा मृत चेंडूचा घोषणा आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय नियमातील 20वा नियम, डेड बॉल. या वेळेचा चेंडू शरीराचा वेध घेतोय, पंचांकडे लॉर्ड अपील जरूर होती पंचाडू. नक्कीच पूर्ण साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर नक्कीच ही धाव मात्र लेगबॅकच्या स्वरूपामध्ये दर्शवली आहे. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती 27 धावा. या षटकामध्ये थोडासा महागडा आपल्याला रणजित पाहायला मिळतोय, कारण की 2 षटकार देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. या षटकामध्ये नक्कीच थोडीशी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे गव्हाण संघाची.
स्लोवर वन अगदी पुढ्यात ठेवला होता आणि हा चेंडू कसा मारू करताना हा चेंडू निघून देखील गेला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच या चेंडूला या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अगदी मरण नाही असं म्हटलं जातं, त्यामुळे नक्कीच अगदी चांगला देखणा आणि चिकणा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला रणजित खडूचा. त्यामुळे लाडव बाटणे गरंगळत चेंडू जातोय कुणाल कडू त्या ठिकाणी आणि कुणाल कडू म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कारण की नक्कीच क्रिकेटला धर्म मानणारा खेळाडू आहे, क्रिकेटसाठी काय पण कधी पण कुठे पण करण्यासाठी तत्पर असलेला खेळाडू आहे. तीन षटकाचा वाजवी खेळ संपला, 28 धावा या धावपलकावर पाहायला मिळतात. तोडाचा वेळ आहे, जाऊया डीजे जेडी कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. वल्यांचा जमाना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पूर्वीच्या काळी मागं गेलो ना तर नक्कीच 2 गावं 5 गावं 10 गावं मिळून नक्कीच शेतकरी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी नक्कीच बैलगाड्यांच्या शर्यती लावल्या जायच्या. परंतु आजकाल आपण पाहिलं ना तर अगदी शर्यतीवरती मोठ्या मोठ्या लाखोंची रक्कम लावली जाते, त्यामुळे नक्कीच कुठंतरी वाटतंय की कुठंतरी चुकतंय. काही हरकत नाही, जाऊया मॅचकडे. अगदी आगामी 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे जवळपास. आणखी दोन्ही संघाकडे नक्की समान संधी असेल, एक चांगली फलंदाजी झाली तरी मॅच गव्हाण संघाच्या बाजूने देखील जाईल. परंतु गोलंदाजी चांगली झाली तर ही मॅच सोनारी संघाकडे देखील जाणार आहे. कारण की धाव्या खूप आहेत आणि मैदानामध्ये हळूहळू नक्कीच हवा देखील संचार करूच लागली आहे. त्यामुळे हवा आणि म्हटलं ना तर क्रिकेटचं खूप मोठं जवळचं नातं आहे. तिथे हवेचा वापर करत मोठे मोठे फटके मारण्यामध्ये आपण फलंदाज देखील पाहिलंय. नवीन गोलंदाज केविन तांडेल गोलंदाजी करणारा, कारण की केविन तांडेल यावेळेला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतेक नाव किरण आहे परंतु आम्ही त्याची ओळख केविन नावानेच करतोय. आणि या उरण टेनिस क्रिकेटमध्ये देखील याची नावाची ओळख केविन या नावानेच आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाज केविन गोलंदाजीसाठी सज्ज झाला. समोर सलामीला आलेला अनिकेत, कारण की जो कर्णधार आहे ज्याच्या डोक्यावरती काटेरी मुकुट आहे आणि नगीच तो मात्र शेवटपर्यंत खेळत राहिला तर या मॅचमध्ये गव्हाण संघ सरस ठरण्याची शक्यता आहे. कारण की नगीच कर्णधार कसा असावा त्याची व्याख्या देखील आमच्या गुरुजींनी सांगितली आहे. ती देखील काही क्षणानंतर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन. यावेळेला पहिला चेंडू फटका फसला की काय, एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय सीमा पार चौकार. चौकार सीपीआर देऊन जातोय गव्हाण संघाला. रिवा स्वीप दुधारी तलवार आणि हा मिळवला गेला खूप वेळानंतर चौकार. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय आमच्या उरण समालोचक असोसिएशनचे नक्कीच माजी सचिव प्रकाश ठाकूर यांच्या माध्यमातून या वाघचषकाला खूप सारे शुभेच्छा आल्यात. धन्यवाद प्रकाश ठाकूर साहेब, आपलं अगदी मनपूर्वक धन्यवाद. आणि वळतोय इथं मात्र बॅक टू बॅक आलेल्या 2 चौकारांना आपण पाहू शकतोय. सामन्याला कलाटणी मिळाली आहे.
उलटा चेंडू अगदी घुटना टेक तमाशा देख चेंडू मारला परंतु क्षेत्ररक्षक अगदी वाराच्या वेगाने आला तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीन धावा कंप्लीट टाळ्यांचा गडगडाट इथे होणारच कारण की चमत्कार नमस्कार आहे धाव संख्या 3 ने पुढे सरकली आहे 39 धावा आणि इथं मात्र केविनची गोलंदाजी सोनारी संघाची डोकेदुखी वाढवती आहे कारण की गतीमध्ये अगदी थोडीशी कमी आपल्याला पाहायला जरूर मिळते चेंडू अक्षरशः रीड करता येतोय आणि त्यामुळे नक्कीच गव्हाण संघ या सामन्यामध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळतोय धावा झाल्यात तब्बल 39 धावा अजूनही या धावांवरती ब्रेक लावावा लागेल अन्यथा हा सामना हळूहळू हळूहळू गव्हाण संघाच्या बाजूने शिरताना आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे आणि ती अनिश्चितता आपण पहिल्याच मॅच मध्ये पाहिली की जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती असलेल्या जसकर संघाला यावेळचा फुलटॉस चेंडू आणि कोण बावते खाली इथं मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय सीमा पार चौकार यावेळेला फटका फसला आणि हा चेंडू जातो हिट्स ऑफ द बिगी आउट ऑफ द बार षटकार की हा क्रिकेटचा खेळ आहे ज्या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला टाइम लागत नाही हा खेळ तुम्हाला झिरोचा हिरो आणि हिरोचा झिरो बनू शकतोय आणि हा चेंडू जातोय सीमा पार आणि हा मॅच देखील फिनिश झाला अभिनंदन अभिनंदन दुसरी धाव काढून घ्यायची आहे त्यामुळे अभिनंदन 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 गव्हाण संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की केविन ने टाकलेली खराब अगदी गोलंदाजी आणि त्याच्यामुळे नक्की सोनारी संघ पराभूत होतोय थँक्यू डीजे डीजे मी चला सावरकर संघाला विनंती करतो चला अगदी काही क्षणातच लगेच टॉस होणार आहे गव्हाण संघाचा संघ नाही चला वेळ वाचवायचा आहे कारण की संध्याकाळी या देवळामध्ये बहुतेक लग्न आहे त्यामुळे ही स्पर्धा लवकर थोडीशी संपवायची आपल्याला